नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाची मागणी जोर धरत आहे। त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं विधान केलं आहे। एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय समिती घेणार असून शासन निर्णय घेऊ शकत नाही असंही अनिल परब म्हणाले आहेत। अनिल परबांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते। कामगारांचं म्हणणं होतं विलीनीकरण करावं आणि सरकारचं म्हणणं होतं समितीसमोर विषय आहे, त्यामुळे निर्णय घेता येत नाही, त्यामुळे संप लांबतच चालला होता। विद्यार्थी आणि इतर वर्गाची गैरसोय होत होती। समितीचा अहवाल यायला उशीर असल्याने काय करायचं याचा विचार सरकार करत होतं। आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला, विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारकडे दिला तर तो मान्य असेल असंही अनिल परब म्हणाले आहेत। पण तो निर्णय येईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही, त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे। डीए दिला जातो तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो। घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो। पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं आश्वासन दिलं होतं। करारातच तसं होतं। विषय बेसिकचा होता। जे कर्मचारी 1 वर्ष ते 10 वर्ष कॅटेगरीत आहे त्यांच्या मूळ वेतनात 5,000 वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला 10 तारखेच्या आत होणार। सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार। आज 12,000 रुपयांवर काम करत असलेल्या 1 ते 10 वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये पगारवाढ। 11 ते 20 वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये पगारवाढ। आज ज्या कर्मचाऱ्यांना 17,000 पगार भेटतोय त्यांचा पगार 24,000 रुपये होणार। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार।